आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका व शहर वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कार्यकर्ता पक्ष प्रवेश व पदग्रहण सोहळा हॉटेल स्पेन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहर व तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी अहमदनगर पक्ष निरीक्षक सुरेश शेळके, हिंगोली महिला जिल्हा अध्यक्ष डॉ चित्रताई कुरे, माजी जिल्हा अध्यक्ष जिल्हा सल्लागार शरद खरात, युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्लाट, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई बाचकर, जिल्हा उपाध्यक्ष शबनम शेख, गौतम पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा विधानसभा च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव शहर व तालुक्याच्या तालुक्यात पक्षाला बळकटी देण्यासाठी वंचितची तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। यात विजयराव जाधव शहराध्यक्ष, सचिन दाभाळे तालुकाध्यक्ष, निलेश मगर, राजेंद्र पगारे तालुका उपाध्यक्ष, नारायण पगारे, सुनील मोकळ, चंद्रकांत पगारे तालुका संघटक, राजेंद्र मोकळ तालुका महासचिव, संजय त्रिभुवन तालुका उपाध्यक्ष, रणजित खरात युवा जिल्हा संघटक, साईनाथ जाधव युवा तालुकाध्यक्ष, अनिल बनसोडे, संजय लोंढे जिल्हा संघटक, महिला आघाडीच्या सुनीता कोळगे जिल्हा महासचिव, सुनीताताई मुणतोंडे शहराध्यक्ष, सुनीता पाटोळे शहर महासचिव, सविता वाघ उपशहर अध्यक्ष, करिश्मा निकम युवती शहर अध्यक्ष यांच्यासह अनेकांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला आहे। आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये वंचितचा झंझावात सुरू आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका, विधानसभा, लोकसभा याची जय्यत तयारी राज्यभर चालू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक जिल्ह्यात पक्षप्रवेश सोहळे होत आहेत, अधिवेशन होत आहेत, प्रशिक्षण वर्ग होत आहेत आणि अहमदनगर उत्तर आज कोपरगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा आहे। यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेना आदी पक्षातून इथं कार्यकर्त्यांनी उत्साहाने प्रवेश केलेला आहे आणि यानिमित्तानं येणाऱ्या सर्व पक्षातील या कार्यकर्त्यांचं इथं स्वागत करून त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे आणि पुढच्या रणनीतीमध्ये वंचित बहुजन आघाडी, भाजप आणि MI सोडून बाकी पक्षांसोबत युती करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे आणि नक्कीच या पुढचा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे। यासाठी आमच्या फॉरेन रिटर्न सरपंच चित्राताई कुरे आहेत, तद्वतच जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे आहेत, हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला असे शरद भाऊ आहेत, त्याच पद्धतीनं सर्व कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत। आज कोपरगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न होत आहे आणि या सोहळ्याला भरपूर मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद लाभलेला आहे। महिलांची देखील मोठी संख्या आहे, पक्ष प्रवेश घेऊन महिलांना पण आता कळालं आहे की वंचित हाच एक पर्याय आपल्यासमोर उभा आहे आणि त्यामुळे कोपरगाव नगरीमध्ये नक्कीच वंचितांचा झेंडा लावण्यासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात सज्ज आहेत। आणि विशेष मला वंचित बहुजन आघाडीबद्दल सांगायचं झालं तर वंचितमध्ये जो सहभागी जो होणारा जो गट आहे किंवा जी संख्या आहे ती उच्च शिक्षित आहे आणि उच्च शिक्षित असल्यामुळे देशाला जर उत्तम भवितव्य जर द्यायचं असेल, महाराष्ट्राला जर प्रगतीच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर वंचित हाच एक पर्याय आज पुढे आहे आणि म्हणून आमचा नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय आणि धोरणावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। भगव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता, त्यात विविध पक्षाचे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला, त्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो, त्यांचा मान सन्मान यथोचित केला जाईल। या पुढील काळात आज आपल्याला जिल्ह्यातील तालुक्यातील विविध प्रश्नावर आंदोलन छेडत आहोत, तर महत्त्वपूर्ण मुद्दा आपला नगर मनमाड रस्त्याचा आहे का, जेणेकरून जे तिथे हररोज कोणाच्या ना कोणाच्या घरातला व्यक्ती मयत होतोय, त्यात ह्या पांढरापुशी राजकीय या म्हणजे ज्यांना माणुसकीची हा जाण नाही, ज्यात सातवण करायला जाऊ शकतात पण त्यांना तो रस्ता देऊ शकत नाही, अशा पांढरापुशी जी जमात आहे त्या जमातीला आपल्याला तोंड द्यायचं आहे ती वंचित बहुजन आघाडी। तर त्यासाठी मी आज येत्या 25 ते 26 तारखेला आज लॉंग मार्च काढतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, का जेणेकरून या लोकप्रतिनिधींना
जो नैतिकतेची जान असेल, जो त्यांना नैतिकतेची चाड असेल, तर यांनी तो रस्त्याचं काम चालू करावं, नाही तर त्यांना माझं खुला आव्हान आहे का ज्याच्या लोकप्रतिनिधी ज्या टक्केवारीमुळे हा रस्ता बंद पडला त्यांचे नावं जाहीर करा, वंचित बहुजन आघाडी त्यांच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेऊन त्यांच्या दारात आंदोलन करेल आणि जनतेला न्याय देईल। तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचा हा पक्ष प्रवेश सोहळा व पदग्रहण सोहळा आम्ही इथं स्पेन हॉटेलमध्ये घेतला आणि त्याला भरभरून प्रतिसाद भाजप असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपी असेल या गटातून भरपूर तरुणाईंनी वंचित बहुजन आघाडीवर मध्ये प्रवेश केला आणि बाळासाहेब आंबेडकर श्रद्धा असताना त्यांनी प्रवेश केलेला आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, इथं वंचितचा आम्ही झेंडा रावल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे। आणि एवढाच जनसमुदाय इथं प्रवेश घेतो याचा अर्थ निश्चितच येणाऱ्या काळामध्ये वंचित हा पक्ष विरोधी पक्ष किंवा प्रबळ एक पक्ष म्हणून उदयास येईल एवढं मी बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना करून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। यावेळी मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।